विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर राहुल पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण 12वीची परीक्षा खूप चांगल्या अशा गुणांनी उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष कला या वर्गामध्ये प्रवेश घेतलेला आहे। आपल्या सर्वांचे सर्वप्रथम मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या प्रथम वर्ष कला या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत देखील करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता या महाविद्यालयामध्ये पुढील 3 वर्ष शिकणार आहात आणि 3 वर्षाचा हा पदवीचा जो अभ्यासक्रम असतो या अभ्यासक्रमामध्ये तुमचे एकूण 6 सत्र होणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जे शिक्षण घेतलं ते प्राथमिक, त्यानंतर माध्यमिक आणि मग उच्च माध्यमिक या पद्धतीचं शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे। 11वी 12वी तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयामधून केलेले आहे। आता तुम्ही खऱ्या अर्थाने महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या 3 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या घडामोडी घडणार आहेत। तुमचा वयोगट हा साधारणतः 17 ते 20 हा असणार आहे, म्हणजे पदवी पूर्ण होईपर्यंत तुम्ही आता जर 17-18 वर्षांचे असणार तर 20 ते 21 वर्षांचे तुम्ही होणार आहात आणि हे जे वय असतं हे वय खूप महत्वाचं असतं। या वयामध्ये तुम्ही प्रेमात पण पडणार, पण त्याच्यातून जर तुम्ही वेळेत सावरलं स्वतःला तर तुम्ही आयुष्यामध्ये खूप सारी प्रगती करू शकणार। म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये असं वाहून जायचं नसतं। आपल्या करिअरच्या संदर्भामध्ये स्वतःला वाहून घेतलं तर ती गोष्ट वेगळी आहे, परंतु मी ज्याचा उल्लेख आता केला त्याच्यात जर तुम्ही वाहून गेलात तर स्वतःच्या आयुष्याचा जो काय आहे तो नाश केल्याशिवाय राहणार नाहीत। आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचं तारतम्य जर तुम्ही सांभाळलं तर कदाचित भविष्यामध्ये तुम्ही खूप मोठे व्यक्ती होऊ शकणार। मित्रांनो, 3 वर्ष कल्पना करा, 1 आठवड्यामध्ये तुमचे साधारणतः 20 तासिका होत असतात आणि या 20 तासिका, त्यानंतर मग महिन्यामधून काही तासिका आणि पूर्ण 1 सत्रामध्ये काही 100 तासिका तुमच्या होतील, म्हणजे एवढी व्याख्यानं तुम्ही ऐकणार। 3 वर्षामध्ये तुम्ही अक्षरशः 1000 व्याख्यानं ऐकलेली असणार आणि ही व्याख्यानं तुम्ही कुणाची ऐकलेली असणार, तर जे लोक MA, NET, SET, MPhil, PhD असं शिक्षण ज्यांचं झालेलं आहे अशा व्यक्तींची व्याख्यानं तुम्ही ऐकणार। आणि म्हणून कल्पना करा की 3 वर्षामध्ये तुम्हाला किती ऐकायला मिळेल, किती अभ्यासायला मिळेल, किती शिकायला मिळेल, याचा लाभ जर तुम्ही तुमच्या या एकूणच पदवीच्या या वर्षांमध्ये घेतला तर आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक आज तुम्ही समजा पहिला दिवस आहे तुमचा महाविद्यालयातला, तर असं स्वतःचं एक मूल्यमापन करा किंवा एक आत्मपरीक्षण करा की आज मला नेमकं काय काय येतं, किती येतं, आणि मग ते कुठेतरी नोंदून ठेवा वाटल्यास तर एखाद्या डायरीवर, आणि 3 वर्षामध्ये मग शेवटच्या दिवशी म्हणजे जेव्हा तुमचं BA पूर्ण झालेलं असेल, पदवी पूर्ण झालेली असेल, तेव्हा हे वाचा। आज जे तुम्ही लिहून ठेवलेलं आहे ते तुम्ही वाचा आणि 3 वर्षात तुम्ही किती प्रगती केलेली आहे याचं मोजमाप तुम्ही स्वतः करा, तुम्हाला नक्कीच खूप मोठा फरक त्याच्यामध्ये जाणवेल। विद्यार्थी मित्रांनो, पण हे 3 वर्षानंतरच करायचं आहे का? तर नाही। जर आपलं महाविद्यालयीन जीवन सुरू होतं त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही लिहून ठेवा आणि त्यानंतर पहिलं सत्र जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही विचार करा की मी या 3 महिन्यांमध्ये 4 महिन्यांमध्ये मी किती शिकलो, माझ्या ज्ञानामध्ये कोणती भर पडली, मी नवीन कोणती कौशल्य आत्मसात केली। त्यानंतर जेव्हा तुमचं हे पहिलं वर्ष संपेल त्यावेळेस परत एकदा आठवून बघा की मी नवीन काय शिकलेलो आहे या 1 वर्षामध्ये। असंच 2 वर्ष पूर्ण झाल्यावर, असंच 3 वर्ष पूर्ण झाल्यावर जेव्हा तुम्ही हे मोजमाप करणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मी काय शिकत आलेलो आहे आणि मला नेमकं काय शिकायचं आहे भविष्यामध्ये। या 3 वर्षामध्ये महाविद्यालयीन स्तरावर खूप साऱ्या घडामोडी होतील, क्रीडा स्पर्धा होतील, NSS मध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकणार, DLLE हा एक विभाग आपल्याकडे आहे त्यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकणार, किंवा तुम्ही मग क्रीडा विभागामध्ये प्रवेश घेऊ शकणार, अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक विभागामध्ये तुम्ही प्रवेश घेणार आणि इथं वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटी पार पाडल्या जातील। सायन्सची मुलं तुमच्यासोबत असतील, कॉमर्सची मुलं तुमच्यासोबत असतील, आम्ही वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून वेळोवेळी नवनवीन प्राध्यापकांना बोलवू तर ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि अशा खूप सारं तुम्हाला ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल। काही शॉर्ट टर्म कोर्स सुद्धा आम्ही आता गेल्या 2-3 वर्षांपासून महाविद्यालयामध्ये आयोजित करत आहोत, तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला
करिअरची एक चांगली अपॉर्च्युनिटी, एक संधी उपलब्ध होऊ शकते. तर असं खूप सारं होणार आहे पुढच्या 3 वर्षात, पण त्याच्यातून किती आत्मसात करायचं, कोणतं घ्यायचं आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये किती उपयोग करून घ्यायचा, हे सर्व तुमच्यावर अवलंबून असणार आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा असते. कारण ही प्रत्येक जी ऍक्टिव्हिटी आहे ही आम्ही तुमच्यासाठी आयोजित केलेली असते. आणि त्या प्रत्येक आयोजनामागे आमचा एक हेतू असतो की आपल्या विद्यार्थ्यांना याच्यातून काहीतरी शिकायला मिळावं, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी उपयोग व्हावा. विद्यार्थी मित्रांनो, बरेच जण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात, मग बऱ्याच जणांना असं वाटतं की पदवीनंतर आपण या परीक्षा देतो आणि मग आपण तेव्हाच अभ्यासाला सुरुवात करू. पण मी तुम्हाला असं म्हणेल की जो विद्यार्थी आता प्रवेश घेतल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये सर्व समजून उमजून घेऊन जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करेल, तर तो विद्यार्थी नक्कीच पदवी झाल्या झाल्या, पदवीचं शिक्षण संपल्या संपल्या नोकरीला सुद्धा लागू शकेल, हे लक्षात ठेवा. कारण ही खूप महत्वाची वर्ष आहेत. पदवी स्तरावर तुम्ही जे शिकणार आहात, मग मराठी विषय आहे, अर्थशास्त्र आहे, आरडी आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे, इंग्रजी आहे, असे जे विषय आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत, तर या विषयांमध्ये तुम्ही जे अभ्यासणार आहात तेच कुठेतरी स्पर्धा परीक्षांमध्ये असतं. फक्त काही 2-4 विषय जास्तीचे असतात, चालू घडामोडी असेल, बुद्धिमापन चाचणी असेल किंवा गणित असेल, इतर जे विषय असतात ते विषय सुद्धा त्याच्यामध्ये असतात. हे सगळं जर तुम्ही तयारी आता सुरू केली तर तुम्हाला नक्कीच पदवी जेव्हा तुमची संपेल तेव्हा या परीक्षांचा तुमचा खूप चांगला अभ्यास झालेला असेल आणि कदाचित त्यानंतर 2 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये तुम्ही एखादं चांगलं पद काढू शकणार. म्हणजे वयाच्या साधारणतः 22व्या वर्षी 21व्या वर्षी सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार, यशस्वी होऊ शकणार. त्यामुळे आज पहिला दिवस म्हणून तुम्हाला हे जे मी मार्गदर्शन करतो आहे त्याच्यामागे मूळ कारण हे आहे की विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसापासून आपल्या या पदवीच्या 3 वर्षांमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे याचं एक ठोस काहीतरी एक दिशा ठरून घ्यायला हवी. त्यासाठी तुम्ही 2 दिवस घ्या, 4 दिवस घ्या, पण तुमच्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. मी हे पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो आहे, तसंच हे एम ए फर्स्ट च्या विद्यार्थ्यांना सुद्धा लागू होईल. किंवा मी कला या वर्गातील विद्यार्थ्यांना हे उद्देशून सांगत आहे, पण हे BCom किंवा MCom किंवा मग BSc MSc इंजिनिअरिंग अशा सर्व विद्यार्थ्यांना लागू होण्यासारखं आहे. आपण जेव्हा कोणत्याही एखाद्या कोर्सला सुरुवात करतो, प्रवेश घेतो, मग तो 7 दिवसांचा असो, 6 महिन्यांचा असो की 2 वर्षांचा 3 वर्षांचा असो, पहिल्या दिवशी आपलं जे ज्ञान असतं ते जर शेवटच्या दिवसापर्यंत वाढत नसेल तर आपल्या त्या प्रवेशाला आणि त्या 2-3 वर्षांना काही अर्थच उरत नाही. तेवढा वेळ आपण आपल्या आयुष्यामध्ये वाया घालवला असं समजायचं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्ही याच्या पुढे, म्हणजे आतापर्यंत तुम्ही काही ठरवलं नसेल तर याच्या पुढे तुम्ही काहीतरी ठरवणार, आपल्या आयुष्याची एक दिशा निश्चित करणार आणि त्या दिशेने मग तुम्ही मार्गक्रमण करणार अशी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. मित्रांनो, जर आपल्याला आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं आणि आपल्या देशाचं रूप बदलवायचं असेल, त्याला जर चांगले दिवस आणायचे असतील, आपल्या आईवडिलांचं स्वप्न जर आपल्याला साकार करायचं असेल, तर आयुष्यामध्ये खूप लवकर आपण आपले ध्येय जे आहे ते ध्येय निश्चित करणं खूप गरजेचं असतं. आणि एकदाचं ध्येय निश्चित झालं की मग त्या ध्येयाच्या वाटेवर कितीही अडचणी आल्या, कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा न थांबता वाटचाल करत राहणं खूप गरजेचं असतं. तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. अन्यथा मग थोडंसं काही कारण मिळतं आणि आपण म्हणतो की नाही, मग मला पेलवलं गेलं नाही, मला शक्य नाही, आणि मग इतके मुलं त्या परीक्षांना बसतात आणि मी कुठं यशस्वी होणार आहे, अशी कारणं तुम्ही शोधू लागतात. आणि एकदाची तुम्ही कारणं शोधू लागलात की मग तुम्हाला जीवनामध्ये यश मिळणं कठीण होऊन बसतं. आणि म्हणून खूप लवकर तुमचं ध्येय निश्चित करा आणि मग त्यासाठी जे काही धोरण तुम्हाला आखायचं असेल, जे काही तुम्हाला समजा वेळापत्रक आखायचं असेल ते वेळापत्रक तुम्ही आखा. तुम्हाला कुणाकडून मार्गदर्शन मिळू शकतं असे मार्गदर्शक तुम्ही शोधा, त्यांच्या संपर्कात राहा. महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये दररोज तुम्ही जायला पाहिजे आणि तिथं जी ग्रंथ किंवा जे काही संदर्भ ग्रंथ आपल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आपल्याला कामात येतील अशा संदर्भ ग्रंथांचं वाचन तुम्ही करायला हवं, नोट्स काढून ठेवायला हव्यात, गरज भासली तर झेरॉस करून ठेवायला हवं, किंवा तुमच्याकडे जर पुस्तक घेण्याची क्षमता असेल तर मग पुस्तक विकत घ्यायला हवं. आणि मग अशा पद्धतीनं अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून व्यवस्थित जर आपण अभ्यास करत राहिलो
तर इतर मुलांपेक्षा आपण खूप लवकर यशस्वी होऊ. मित्रांनो, एक 2 ते 3 वर्ष आपल्याला आयुष्यामध्ये कष्ट घ्यायचे असतात आणि 2 ते 3 वर्षात जे कष्ट आपण घेतो त्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर होत असतो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून शेवटी मी तुम्हाला एकच सांगेल, बोलण्यासारखं तसं खूप आहे पण शेवटी एकच सांगेल की तुमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे आणि सुवर्ण असे क्षण हे पुढचे 2-3 वर्ष असणार आहेत. त्यांचा तुम्ही आनंद घ्या पण आपल्या जीवनामध्ये स्वतःला उभं करण्यासाठी या वर्षांचा उपयोग करून घ्या आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा. मी तुम्हाला जे सांगितलं ते कदाचित तुम्हाला आवडलं असेल आणि जर तुम्हाला ते आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये माझ्या बोलण्याचा फायदा होऊ शकेल. धन्यवाद.